कपिल पाटील यांचा भिवंडीत दंगल घडवण्याचा डाव, खासदार सुरेश म्हात्रे यांचा गंभीर आरोप, टी राजा यांच्या सभेला खासदार म्हात्रे यांचा विरोध। उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिंदेंचा दे धक्का, माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांच्या हाती शिवबंधन। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं जळगावात आगमनानंतर जंगी स्वागत, मंत्रीपद मिळाल्यानंतर भुसावळात कार्यकर्त्यांचा जल्लोष। साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी, साखर महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटलांची मागणी, केंद्र सरकारला प्रस्ताव दिल्याची माहिती। पुण्याच्या औंध परिसरात दारुड्या टोळक्याचा धुमाकूळ, दारूसाठी पैसे न दिल्यानं 6 जणांच्या टोळक्याकडून मारहाण। मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज, सलग 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता। घरगुती ग्राहकांसाठी आता स्मार्ट मीटर लागू केले जाणार नाहीत, यापूर्वीच पद्धत कायम राहणार, केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर, जन आक्रोशाची राज्य सरकारकडून दखल। लाखो विद्यार्थ्यांना आज मिळणार मोफत पाठ्यपुस्तकं, नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ। आजपासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत। राज्य सरकारकडून पालखी सोहळ्यासाठी 21 कोटींचा निधी मंजूर, पुणे सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना मिळणार निधी। रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील रत्नागिरीत सकाळपासूनच पावसाला सुरुवात, लांजा आणि राजापूर भागातही पावसाच्या सरी, 18 जून पर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट। अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना, शरद पवार उदय सामंत यांची सोहळ्याला उपस्थिती।